मला कधीच वाटलं नव्हतं की मला उकडीचे मोदक एवढे भारी आणि सोप्या पद्धतीने करता येतील. उकडीचे मोदक फक्त ऐकून माहित होतं आणि त्याचं कौतुक पण भरपूर ऐकलं होतं, त्यामुळे एकदा खायची इच्छा होती. पण उकडीचं मोदक कधी खाल्लं पण नाही आणि कधी केलं पण नाही, त्यामुळे जरा आवड वाटत होतं करायला. पण इझी मोदकनं माझं काम एकदम इझी करून टाकलं बरं का. यांच्याकडे मोदक बनवायचे दोन साचे मिळतात, एक प्लेन आणि एक डिझाईनचा. आता लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे म्हणून मी इझी मोदक कडून साचे ऑर्डर केले आणि लागली तयारीला मोदक बनवायच्या. या साच्यातून मोदक बनवणं एवढं सोपं एक नाही की लहान मुलं सुद्धा मोदक बनवू शकतात. आता पहिला मोदक तर अभिनयानं केला, तो मोदक कसा केला, साच्यामध्ये कसा टाकायचा हे तुम्हाला मी सांगते. आता तुम्ही मोदक बनवताना प्लास्टिकचा कागद वापरू शकताय किंवा त्या साच्याला तेल लावून घेऊ शकताय. मी सगळं मोदक प्लास्टिकचा कागद वापरून बनवून घेतलं. आता तुम्हाला ह्या साच्यामध्ये मोदक बनवायचा कसा हे कळलं असेल. आता मोदक मी बाहेर काढते बनवलेला आणि त्यामध्ये सारण भरून आता त्याला आकार देते गोल. आता आपल्याला एकदम हलक्या हाताने मोदकाचा आकार करून घ्यायचा आहे, जेणेकरून उकडीच्या मोदकाची डिझाईन जाणार नाही. मोदक करायचं साच्या घेतल्यामुळे माझं मोदक करायचं काम एकदम हलकं झालं आणि वेळ पण कमी लागला. आता इकडे उकडीचे मोदक उकडून तयार आहेत, तर तुम्ही बघू शकताय मोदकाचा आकार जरा सुद्धा बदलला नाही आहे, असा मोदकाचा आकार राहिलेला आहे. जर का तुम्हाला पण इझी मोदक कडून साचा घ्यायचा असेल तर easymodak.com वरून तुम्ही ऑर्डर करू शकताय. एवढा भारी उकडीचे मोदक बघून तुमच्या तोंडाला पाणी तर नक्कीच सुटलं असणार आहे. मग वाट कसली बघताय, यावर्षी बाप्पांसाठी करा उकडीचे मोदक नैवेद्यासाठी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.